आमदार जे आहेत ते म्हणजे दोन टर्म असतील किंवा तीन टर्म असतील अशा राहिलेल्या आमदारांचा देखील भाजपनं पुन्हा एकदा त्यांना विश्वास दाखवलेला त्यांच्यावरती बघायला मिळतंय. या यादीतले खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे प्राची की पहिलंच नाव नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि दुसरं नाव जे आहे ते कामठी म्हणजे नागपूर जिल्ह्यातीलच कामठी जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातनं चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव असल्याचं बघायला मिळते. प्राची, भारतीय जनता पार्टीची 99 उमेदवारांची यादी आलेली आहे, त्या उमेदवारांच्या नावामध्ये ही दोन नावं जी आहेत ती खूप ठळक अक्षरामध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचं बघायला मिळतंय. महिलांच्या नावाला भारतीय जनता पार्टीनं बोल्ड जरी केलेलं असलं तरी या दोन नावं खूप ठळक पद्धतीनं भाजपनं दिल्याचं बघायला मिळतंय. काही नावं खूप नवीन असल्याचं बघायला मिळतंय. काही वेळांपूर्वी जेव्हा तुम्ही आपण साम टी व्हीवरती अशोक चव्हाण यांच्याशी प्रतिक्रिया घेत होतो त्यांची, तेव्हा त्यांनी सांगितलं की श्रीजा चव्हाण यांनी मागच्या काही वर्षांपासून भोकर विधानसभा मतदारसंघामधनं तयारी करत आहेत, त्यांना पक्षानं संधी दिलेली आहे, त्यामुळं त्या निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास अशोक चव्हाण यांनी आत्ता साम टी व्हीशी बोलताना जरी व्यक्त केलेला असला तरी श्रीजा चव्हाण यांचं नाव खरं तर येणं हे इंटरेस्टिंग मानलं जातंय. भोकर विधानसभा मतदारसंघामधनं भारतीय जनता पार्टीचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील दावा केल्याचं बघायला मिळत होतं. त्यांनी जरी या विधानसभा मतदारसंघावरती दावा केला असला तरी भाजपनं अशोक चव्हाण यांच्या कन्येवरतीच विश्वास ठेवून श्रीजा चव्हाण यांना उमेदवारी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. अशोक चव्हाण खरं तर हे राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील पोटनिवडणूक होणार आहे, त्यामुळं अशोक चव्हाण यांचा खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठा कस लागणार आहे. एकीकडे पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून देण्याचं एक आव्हान अशोक चव्हाण यांच्या समोर असतानाच दुसरीकडे मुलगी श्रीजिया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आणणं हे त्यांच्यासमोर खरं तर एक मोठं आव्हान असेल. दुसरा जर मुद्दा बघायला गेला मुंबईमधनं तर ज्या पद्धतीनं काही वेळापूर्वी तुम्ही सांगत होता की गणेश चव्हाण यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघामधनं जरी उमेदवारी दिली असली तरी त्यांच्याकडनं खरं तर बेलापूर हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये देखील दावा केला जात होता. बेलापूर मतदारसंघाचे ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांना तिकीट न देता म्हणजे मंदा म्हात्रे यांना तिकीट न देता नाईक घराण्यातील दुसऱ्या व्यक्तीला गणेश नाईक यांची जी पुतणी आहे. प्रमोद तुम्ही असंच थांबा आमच्या सोबत. राहुल नार्वेकर जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. राहुल जी, भाजपची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. सर्वप्रथम मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आणि अमित शहा साहेब तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी मला परत एकदा कुलाब्यातनं उभं राहायची संधी दिलेली आहे आणि कुलाबवासियांची सेवा करायची परत संधी दिलेली आहे. मी माझ्या मतदारसंघातील तमाम रहिवाशांचे आणि मतदारांचे पण आभार मानतो ज्यांनी गेली 5 वर्ष सातत्याने माझ्यासोबत उभे राहून मला त्यांची सेवा करायची संधी दिली आणि या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आता लवकरच निवडणुका 20 तारखेला 20 नोव्हेंबरला निवडणुका असणार आहेत, त्या दृष्टीने आता तुमची तयारी कशी असेल? नाही, कुलाबा विधानसभा मतदारसंघात गेले अनेक वर्ष मी आणि माझा परिवार कार्यरत राहिलेले आहोत. माझे भाऊ, माझे वडील हे सगळे इकडनं गेली 30-40 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आहेत. मी विधान परिषद सदस्य म्हणून इकडे काम केलेलं आहे, गेली 5 वर्ष विधानसभा सदस्य म्हणून इकडे काम करत आहे आणि त्यामुळे जनसंपर्क आमचा या मतदारसंघात सातत्याने राहिलेला आहे आणि त्यामुळे लोकांची असणारी आमची नाळ आणि आमचं एकूण या परिसरातल्या माहिती असल्यामुळे ही निवडणूक काय विशेष कठीण वाटत नाही मला. राहुलजी, आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, मात्र इच्छुकांची मन धरणे आपण कसे करणार आहात? कारण जर पाहिले तर हे 99 जे मतदारसंघ आहेत या ठिकाणी इच्छुक देखील मोठ्या प्रमाणावर होते, मात्र आता उमेदवारी इतरांना मिळालेली आहे आणि ज्या वेळेला इच्छुकांना संधी मिळत नाही त्यावेळेला ते विरोधकांचा प्रचार करण्याची जास्त शक्यता असते, अशा वेळेला त्यांची मनधरणी आपण कशी करणार आहात? इच्छुक उमेदवार हे सगळ्या पक्षात असतात, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्तबद्ध असे कार्यकर्ते आहेत. जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत निश्चितपणे प्रत्येक जण आपली इच्छा व्यक्त करत असतो, परंतु एकदा पक्षाने निर्णय घेतला की मग आम्ही पक्ष सांगेल त्याप्रमाणे कार्यरत असतो, त्यामुळे मला ती कुठचीच अडचण वाटत नाही. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी हे अधिकृत उमेदवार आणि प्रत्येक महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात येईल. नक्कीच नक्कीच. राहुलजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेला त्याबद्दल. तर आताची महत्वाची बातमी, भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी आपण साम टीव्हीवर पाहत आहात.
या क्षणाची महत्त्वाची बातमी, भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे। किसन कथोरे, सचिन कल्याण शेट्टी, नारायण कुचे, त्याचप्रमाणे मनीषा चौधरी आणि प्रशांत ठाकूर यांचं देखील या यादीमध्ये नाव आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे। प्रमोद, आपण बोलत होतात गणेश नाईक यांच्याबद्दल। गणेश नाईक हे बेलापूरमध्ये इच्छुक होते, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे ऐरोलीमधून, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो उपस्थित होतो तो म्हणजे शरद पवारांना भेटण्याची ते शक्यता वर्तवण्यात येत होती आणि कुठेतरी ते भेटले देखील होते अशी देखील चर्चा समोर येत होती। बरोबर आहे प्राची, तुम्ही म्हणताय तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। गणेश नाईक यांच्याकडनं बेलापूर हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघावरती दावा केलेला होता, बोललं जात होतं। त्या ठिकाणी ज्या विद्यमान आमदार आहेत मंदा म्हात्रे, त्यांचं तिकीट कापून गणेश नाईक यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाऊ शकते, पण त्यांना खरं तर ऐरोली मतदारसंघामधनं उमेदवारी दिली। गणेश नाईक हे काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यासोबत काम करत होते, त्यामुळं ते पुन्हा एकदा स्वग्रही परततील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। काही बातम्या देखील आलेल्या होत्या की गणेश नाईक यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली, पण असं सगळ्या चर्चा सुरू असताना गणेश नाईक यांचं ऐरोली मतदारसंघामधनं नाव येणं खरं तर एक अपेक्षित मानलं जातं। गणेश नाईक यांच्यावरती पक्षानं ऐरोली मतदारसंघाची जबाबदारी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं। यातला एक इंटरेस्टिंग मतदारसंघ असा आहे